कोरोनात तरी कळलं मजा करण्यात मजा. महाराज लोकांचा तर लय माज उतरवला कोरोनाने. महाराज लोकांना तरी काय कमी माज होता काय. मला वाटायचं शिवडीला पाठीलंय मी, दहा माणसं पुढं दहा माणसं माग. वर्ष वर्ष तारखा भेटत नाही आपल्या. कोरोनात कळलं कुत्रं खात नाही आपल्याला. कीर्तन दिसती म्हणते ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे, दोन वर्ष तुम्ही आणता कुठे. ताई घरीच होती ना शेतात आणल्या असं मला असं वाटतंय. आता मागते ती तेव्हा मी विकायला तेव्हा तुम्ही घ्यालता कुठं, तेव्हा कुठं घ्यालता तुम्ही, तेव्हा तुम्हाला शेल्फे सुधारले नाही का. दहा दहा हात नाम पळायची, आता फुट सुद्धा नाही शिल्पीच लागत. जीवाला किती भेटा रे. नाही तेव्हा नाही, पण मी तर म्हणते दोन तीन वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे. नाही येऊ द्या येते मजा आली. करोडपती नवरा करोडपती पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको कुत्र्याच्या जागी नवऱ्याला ठेवलं आणि नवऱ्याला म्हणायची लय मजा आली. मला लय मजा आली. साडेतीन वाजता मला एका महाराजाच्या बायकोचा फोन आला. म्हणतो इतके रात्री का फोन केला. महाराजांना म्हणजे लई केड्या करायला. म्हणजे थंडीत आप डॉक्टर बोलू का. म्हणजे तसलं काहीच नाही, रक्त तुटलं टाळ घेतलं नाट्या घरात इथं इथेच करायला लागले. काय करू म्हणजे जागेवर खेळून. म्हणलं काहीच करू नको, भूकाला वर नारळ दी पाकिट दी घर होते. बरेच दिवस झाले त्याला नारळ बिणे आणि पाकिट बिणे. दिवसात तीन तीन हाणायची सवय. दिवसात दोन वर्षात एक बिना म्हणलं ती मोठेच मारणार. नाही मजा आहे कारण काय चांगलं झालं काय वाईट झालं मला माहित नाही, पण एक गोष्ट लई चांगली झाली. नक्की सुद्धा पोरी खपल्या चांगल्या तर खपल्या. यात काय वादच नाही. तिचं काही एवढं ना तिने फुलाच्या गाडी धासत धासत गे. ह्याला सकाळी कळलं हिला नाकच नाही. रात्री मास्क मुलं कळलंच नाही. लय मजा आली. लय उरला सरला खपेल माल जर खपवायचा असेल तर कोरोना आलाच पाहिजे. जिंदगीत कधी वाटलं नव्हतं बिना वांगाचं लग्न बघून पण बघितलं. जिंदगीत कधी वाटलं नव्हतं, कधीच वाटलं नव्हतं पाठ पाचला लग्न होईन पण झालं. लय मजा आली महाराज लय. अहो पण इतकी लोक वाईट वाटली, काही चांगली वाटली बरं का महाराज. काही कुटुंबाची साथ लोकांची साथ सोडली नाही आणि काय काहींनी म्हातारा पॉझिटिव्ह नव्हता तरी केला. केला का नाही. 10 रुपयाचा मास्क 50 रुपयाला घेतला. विकला का नाही. 50 सॅनिटायझर 100 विकला. विकला की नाही हो की नाही. तुम्ही नव्हतात का, तुम्ही काशीला गेलतात का कोरोना. हा मग विकला की नाही. अरे दादा विकला की नाही. मी लोकच सांगत नाही, माझं माझं सांगते. बाप घ्यायचं तेवढं लय झालं 300 350 लय झालं. ते मेडिकल कडून मला 2000 दिलं ती त्याचं कधी बघ कीर्तन करायचा पैसा खोटचा आहे का. बेटापासून बोलत तेव्हा भेटतो आमच्या पैशावर लोकांचा लईच डोळा तिकडून तसंच बोलते ती. पण लईच नाही मग तू ये करून जाय घेऊन अन्न मान धन झालं आधी. सोपं नाही रे, त्या कष्टात ना गोड आवाज काढायचा आहे. तेवढा रियाज तेवढी प्रॅक्टिस प्रॅक्टिस विमान परफेक्ट लागत. त्या पप्पाजात ना मृदुंगात ना या बोल काढायचा आहे. मोठं रक्त नाही रमावी लागतं तेव्हा कुठं तो स्वर निघतो. सोप नाही रे. इथे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली लोकांचं मनावर घेऊ नका. तुला जागेवर या स्वाभिमान सोडू नका, अभिमान बाळगू नका. मी कीर्तनकार आहे स्वाभिमान आहे, मुलगी आहे स्वाभिमान आहे, वारकरी संप्रदायात आहे स्वाभिमान आहे. माझ्यासारखं कीर्तनच कोणी करत नाही. अभिमान आहे स्वाभिमान बाळगा, अभिमान टाळा. भावी तयार कल्याण देव कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. पण या सगळ्या प्रक्रियेत साथ कुणाची असेल तर भगवंताच्या नामाची करा. काय सदा नाम घोष गुरु तेने सदा चित्ता सर्व सुख द्यालो. सगळं सुख एका नामात आहे. इतकं प्रेम आणि इतकं गोड आणि इतकं समाधान देणारे नाम आहे म्हणून प्रेमाने विठोपाय kumar 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 kumar
आयुष भावित जाऊ Ah
Thank you.